मुंबईमधील नेरूळ रेल्वे स्थानकाबाहेर स्वराज्य पक्षाच्या वतीनं सार्वजनिक परिसरातील अतिक्रमण आणि मद्यविक्री बंद करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते. स्वराज्य पक्षाकडून वारंवार या संदर्भात तक्रार देण्यात येऊनही कोणतीही कारवाई होत नसल्यानं आता स्वाक्षरी मोहीम राबवली जाते. येत्या 15 दिवसात प्रश्न सुटले नाहीत तर मोठं जन आक्रोश आंदोलन पुकारणार असल्याचा इशारा स्वराज्य संघटनेकडून देण्यात आला आहे. सर्व महिला स्वराज्य पक्षातर्फे सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. ये जा करणाऱ्या प्रवाशांनाच आहे का?